एखाद्या महिन्याला जर 4 पाहुणे 10 दिवस राहिले तर तारांबळ उडते त्याची, तारांबळ उडते. मग मित्राला म्हणतो, एक जरा 200 रुपये दे रे. काय रे, तू कधीच काही मागितलं नाही या महिन्याला कसं? नाही म्हणणं, जरा बजेट उलट सुलट झालं. बजेट उलट सुलट काय झालं? अरे म्हणला, काय सांगू तुला, 10 पाहुणे 10 दिवस राहिले, आता काय दूध काय अमकं काय, अरे 2 लिटर दूध म्हटलं तरी 40-50 जात होते, अवघड झालं. माझं म्हणणं कळलं का? काही काही माणसांची एक लेवल असते संसाराची, आपल्या पुरतं समाज, आपली 2 मुलं बाळं बायको, एखादा पाहुणा आला, तेवढ्या तेवढ्या पुरतं चहा दिला, समाधान. पण 10 वाढली तर गोंधळ झाला. तसं काही काही माणसांचं ज्ञान स्वतःच्या उद्धारापुरतं ठीक आहे, पण जगाचा उद्धार करतील एवढी क्षमता नाही. आणि ही क्षमता ज्यांच्यात आहे त्यांना संत म्हणावं, असं म्हणणं कळलं. ही ताकद ज्यांच्यात आहे, श्रीमंत कोणाला म्हणावं, ज्याला स्वतःच्या पोटाची काळजी आहे तो श्रीमंत नाही, तो गरीब. ज्याला स्वतःच्या पोटाची काळजी नाही पण लाखोला जीव घालतो, श्रीमंत. अहो त्यांच्याकडे काय कमी आहे, 10 पिढ्या बसून खातील आणि रोज 25 माणसाला जीव घालतील, श्रीमंत. तसं स्वतः पुरत ज्ञान असेल, स्वतःच्या उद्धाराचा मार्गही कळला असेल, पण जो जगाचा उद्धार करतो त्याला संत म्हणाल. आणि अशा संतांना अवतारी पुरुष म्हणाल, नाही का, जे अवतीर्ण होतात. आणि अवतीर्ण झाल्यानंतर तुमच्या माझ्यासारख्याला उत्तीर्ण करतात, नाही का. हो, आम्ही जन्माला आलो, आम्ही जन्म घेतला, आम्ही वैकुंठवासी आलो, सांगतात ठासून आम्ही कुठून आलो, कशा करता आलो, बोलिले ऋषी साच भावे वर्ताया, एवढ्या करता आम्ही आलो, हे ठासून सांगणारे तुकाराम महाराज. पण घडलं असं, शेवटी प्रत्येकाचं जीवन हे कुठे नाही कुठेतरी संपावं लागतं. जरी हृदयाच्या ठिकाणी असणारी आत्मसत्ता ही अखंड आहे, अविनाशी आहे, तरी पण देहाला मर्यादा आहे. बरं का? आत्मा थकत नाही, आत्मा झिजत नाही, आत्मा मळत नाही, आत्मा जळत नाही, शस्त्रास्त्राने खंडन होत नाही, पण शरीराच्या बद्दल असं म्हणता येईल. आत्मसत्ता ही प्रत्येकात आहे, बरं का. एखाद्याचा पाय गेला की नाही, तो म्हणतो जाऊ दे रे पाय गेला काय हरकत नाही, पण वाचलो ना. मग वाचला म्हणजे कोण? ती आत्मसत्ता आहे, वाचलो ना, जाऊ दे रे गेला पाय तर गेला, लाकडाचा बसून घेतो, पण वाचलो ना. मग जो वाचलो म्हणतो ना तो अखंडच वाचलेला आहे, तो कधी मरतच नाही, आणि त्यालाच आपण आत्मसत्ता म्हणतो. पण कळलं का तुम्हाला, अज्ञान जर म्हणायचं असेल, मी अखंड अविनाशी असताना मी मरणार आहे हे समजणं हेच अज्ञान. जेव्हा त्या अस्तामलकाला विचारलं तू कोण आहेस, कोण आहेस म्हटल्यानंतर त्याने शंकराचार्याने उत्तर दिलं, नाहम मनुष्य न च देव यक्ष ना ब्राह्मण ना क्षत्रिय ना वैश्य ना शूद्र, निजानंद रूप. कोण आहे? निजानंद रूप आहे. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मग कोण आहेस? निजानंद रूप आत्मा आहे. ही जाणीव प्रगट होण्याकरता अध्यात्म आहे. एक सांगतो, देव भेटण्याकरता बिलकुल अध्यात्म नाही आहे. नेहमी सांगत असतो मी, देव भेटायचा नसतो, अध्यात्माच्या माध्यमातून कळायचा असतो, नाही का. जे जे काही विज्ञानातले सिद्धांत आहेत ते काही नवीन आहेत का? जुनेच आहेत. फक्त ज्याला कळतात तो वैज्ञानिक, कळत नाही तर तुमच्या आमच्यासारखे साधी माणसं, नाही का. ज्याला कळतं, मग जे कळतं ते काही नवीन आहे का? पाणी म्हणजे H2O हे काही नवीन घडलं का? नाही का.
ज्या ज्या क्षणापासून या विश्वामध्ये जल निर्माण झालं त्या क्षणापासून दोन पार्ट हायड्रोजन आणि एक पार्ट ऑक्सिजन हे पूर्वीपासूनच आहे. आम्ही काय म्हणतो? पाणी. आम्ही काय म्हणतो? पवित्र गंगा जळ. आम्ही काय म्हणतो? गारातलं. काय वैज्ञानिक म्हणाले? H2O. काही म्हण, माझं म्हणणं कळलं का? त्याच्यातल्या मूळ तत्वामध्ये जसा कुठे फरक होत नाही तसं H2O ज्ञान ज्याला आहे त्याला सायंटिस्ट म्हणावं. हे परमपवित्र तीर्थ आहे हे ज्याला कळतं त्याला परमार्थिक म्हणावं. नाही का? एखादा वैज्ञानिक तुम्हाला मूर्खात काढेल, अहो काय तिथलं पाणी आणला, त्यापेक्षा नळाचं प्या. मूळ घटक तेच आहेत असतील. पण एक सांगू का, विज्ञानाधिष्ठित डॉक्टर सुद्धा म्हणतात आमचं औषध घेताना श्रद्धेने घ्या तर बरे व्हालं. म्हणजे म्हणून आपण काय करतो, ठराविक डॉक्टराकडे जातो दुसऱ्याकडे. अहो आपले तुमचं असेल हो, पण आमचं आपलं त्याच्यावर बरं आहे. एक गोळी घेतली की बरी, म्हणजे याच्या मनाने ठरवलं की याची गोळी घेतली तरी बरी आणि त्याने 10 गोळ्या घातल्या तरी चुकीच्या. म्हणजे त्या डॉक्टरवर श्रद्धा आहे की त्याचा डोस घेतला की मी बरा होतो. तसं नीट लक्षात घ्या, ज्यांची पाण्यावर तीर्थ म्हणून श्रद्धा आहे ते भावित, जे H2O म्हणून बघतात ते सायंटिस्ट. तसं प्रत्येकामध्ये आत्मतत्व आहे ते जाणतात ते संत. जाणीव करून देण्याकरता संतांची आवश्यकता आहे. हे बघा, ज्याने तुम्हाला जगवलं त्याची जाणीव न करून घेता मरू नका. नाही का? काही वेळेला आपल्या आपत्काळाला एखादी अज्ञात व्यक्ती येते आणि ती आपल्याला मदत करून जाते. मग ती व्यक्ती सांगते, माझं नाव सांगू नका, पण आपला जीव तळमळतो. अरे ज्यांनी आपल्याला मदत केली त्याचं नाव काय, त्याचं नाव काय, त्याचं नाव काय? आणि एक दिवस त्याला शोधून काढल्याशिवाय तो राहत का? त्याला असं वाटतं की ज्यांनी मदत केली त्याची जाणीव व्हावी, तसं ज्यांनी जगवलं त्याची प्रतिती व्हावी. आणि त्याची प्रतिती होणं एवढ्या करता अध्यात्म आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज या जगामध्ये अवतीर्ण झाले ईश्वरी सत्तेचं ज्ञान करून देण्याकरता, ईश्वरी सत्तेची प्रतिती करून देण्याकरता, ज्याच्या त्याचं अवतार कार्य ठरलेलं आहे. कुणी बाजारातून वस्तू विकत आणून देतात, कुणी शेतात पिकवतात, कुणी शेतात पिकवतात, कुणी त्या बाजारात आणून देतात, कुणी त्या आपल्या दारात आणून देतात, आणि असा एक असतो की जो या सर्वांना पिकवतो. शेतकरी लावतो पण पिकवत नाही. पिकवणं शेती निसर्गाच्या हातात आहे, त्या निसर्गालाच आम्ही देव म्हणतो. नाही का? ओ माझी शेती आहे माझ्या पोटापुरती. आता 10 एकर जर गहू लावला तर कुठे 9 पोती होतात, कुठे 10 होतात, कुठे 11 होतात, तर कुठे 3च होतात. मी म्हटलं लावणार आम्ही शेतीचं ठिकाण आहे, पण असं का घडलं? मग म्हणतो जरा तिथे उतार जास्ती आहे, मग तिथे म्हणतो जरा खड्डा जास्ती आहे, मग तिथे म्हणतो जरा पाणी कमी पडलं. आता काहीतरी कारण असतच, माझं म्हणणं कळलं का? आणि शेवटी म्हणजे पिकवणारा कोण आहे? कोण आहे? पेरणारे तुम्ही असाल, पण उगवत ज्याच्या सत्तेने, सूर्य ज्याच्या सत्तेने उगवतो, धान्य ज्याच्या सत्तेने उगवतं, तुमचं माझं जीवन ज्याच्या सत्तेने उगवतं फुलतं, तोच परमात्मा. आणि अशा आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज हे ज्ञान करून देण्याकरता आले आणि आपल्या पद्धतीने करून दिलं, जरूर दिलं. एकच अभंग सांगतो पुढे जरकतो, म्हणजे आजच्या अभंग महत्व तेवढं सांगतो. कुणीतरी महाराजांना विचारलं, का महाराज या जगात देव आहे का? ते म्हणले, वा आपल्याला काही इतकं तुझ्या इतकं कळत नाही, मला तुझ्या इतकं काही मला कळत नाही. तू मला प्रश्न विचारलास तर मी तुला एकच प्रश्न विचारतो. काय म्हणतायत? मी तुला काय विचारतो?
चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते। कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण। चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका। प्रश्न विचारला ते म्हणले तू विचारण्यापेक्षा मी तुला विचारतो, चाले हे शरीर कोणाचे असते, कोणाच्या सत्तेने तुझं शरीर चालत? एक आडमुटच होत, ते म्हणले पायाच्या, याला बिंडोक म्हणाव काय पायाच्या। पुढे तुकाराम महाराज म्हणले पाय कुणामुळे चालतात आटपलं? अरे पायामुळे तू चालतोस हे मला कळलं, पण पाय म्हणलं आता तुम्ही सांगा। अरे ज्याच्यामुळे पाय चालतात तोच देव, ज्याच्यामध्ये तुला बोल ज्याच्यामुळे तुला बोलता येतो तोच देव, ज्याच्यामुळे तुला ऐकता येतो तोच देव। चाले शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिवीण, म्हणून आमचे महाराज सुंदर अर्थ सांगायचे। कदाचित ते ग्रॅमर मध्ये बसत नसेल, पण इथे मात्र नक्की बसत। बोलवितो चालवितो, नाही का, या पायातलं जे चालणं आहे ती जर वीण थांबली तर काय होत, कळलं नाही का तुम्हाला? काय हातातलं शक्ती गेली, हात आहे गोरा गोमटा पण उचलत नाही, याचा अर्थ कळला का? एका हातातला देवाने हात काढून घेतला, काय हातातून हलणं वीत आहे, म्हणून बाबा महाराजाचा हात हलत आहे, बोलणं चालू आहे, बोलणं वीत आहे। वीण थांबलं तर बोलता येईल का? एक शब्द तरी प्रकट होईल का? चालणं वीत आहे। का अलीकडे तुम्ही सकाळ फिरायला दिसत नाही आकाशात? कशाचं फिरतंय? संपले ते दिवस म्हणला, आता संडासा पर्यंत चालून जाता जाता मुश्किल, बायको पोरग घेऊन बसवत ना आणत कशाच नाही, माझं म्हणणं कळलं का? चालणं सुद्धा विणा येते, ते जर चालणं हे प्रगट झालं नाही, प्रसवलं नाही, तर चालू शकत नाही। बोलणं नाही का, आता हे फट 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 चालू आहे, त्यातून चालू आहे म्हणून बंद झालं तर व्यवहारामध्ये सुद्धा असंच घडत नाही का? किती वेळा तरी दृष्टांत देतो मी, माणूस बोलतो बोलतो असं त्याला एकदम स्फुरतच नाही, एखादं नाव आठवत नाही किंवा एखादं विषय ते काय आहे, नाही म्हटलं माझ्या जिभेच्या टोकावर आहे, मग टाकी बाहेर। इंग्रजीमध्ये म्हणतात इट्स ऑन द टिप ऑफ माय टंग, मग जिभेच्या शेंडावर आहे तर बाहेर टाकी। पुढे सांग, याचा अर्थ कळला का? याला वाटलं मी बोलणारा जास्ती, पण देवाने तिथे बरोबर आवरून धरला, सल्ला काम लावला, म्हणजे मला बोलता येत नाही हे बोलता येतं, पण काय बोलायचं हे प्रकट होत नाही। अहो आता तुम्ही सगळ्यांनी बाबा महाराज काय कीर्तन आमक ठीक आहे, नीट चाललंय तिथपर्यंत, फाट 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 फाट, हा मशीन गन पेक्षाही जोरा शब्द चालू आहेत, नाही का? मी गमतीने विश्लेषण करताना सांगतो की सगळं विचाराचं बोलणं असतं, पण विचाराचं बोलणं बोलताना सुद्धा विचार करायला अवधी नसतो। माझं म्हणणं कळलं? अरे काही ठरवून कीर्तन केलंय का? फटाफटाफटा बोलत असतो मी, आणि एक कळलं का तुम्हाला, विचार करायला अवधी नसून सुद्धा एकही अविचाराचा शब्द बाहेर पडत नाही। काय देवाची मजा आहे बघा, तुम्हाला देव अजून कळतच नाही,
लाखो माणसात बोलतो, हजारात बोलतो, अगदी वरपासून खालपर्यंत सगळ्यात बोलतो, एकही शब्द इकडचे इकडे होत नाही. कोणी कंट्रोल ठेवलाय? एक जर शब्द वाकडा झाला तर माणसं शिल्लक ठेवतील का? नाही का? एक शब्द मग याच्यावर कुणी कंट्रोल ठेवलाय? कुणी आवरून धरलंय? कोण बोलवितो हरिवीण? कोण बोलतो हरिशिवाय? मी एक गमतीने गोष्ट सांगत असतो, एक मोठा थोडक्यात सांगतो. एक मोठा विणकर होता, फार मोठा विणकर होता, अतिशय सुंदर बरं का, मुस्लिम राज्य होतं आणि त्या लोकांमध्ये ती कला उत्तम, विणकाम, जरीकाम अतिशय सुंदर. पण तो जो विणकर होता ना, जीवेचा वाकडा, कधी सरळ कोणाला बोलायचं म्हणजे अगदी दोन तीन शिव्या दिल्याशिवाय बोलायचं नाही. इतकं काम सुंदर, इतकं काम सुंदर, सगळे म्हणाले राजाकडे शेला घेऊन जा आणि तुझ्या गुणाची किंमत होईल, तुला काहीतरी जमीन जमला मिळेल, पोटा पाण्याची सोय लागेल, राजा तुझा कलाकार म्हणून सत्कार करील. काय सांगू तुम्हाला, असा शेला विणला, असा शेला विणला की अख्ख्या भारतात नाही, सोन्याचे दोरे काढून असो, जरी बुट्टी काय तुम्हाला सांगू, मोर काय असं इतकं सुंदर केलं की राजाच्या दरबारमध्ये असा शेला नव्हता. थोडक्यात सांगतो. आणि मग सगळे म्हणले जरा जपून वर का. मग 6 महिने त्यांनी काय केलं, बोलणं बंद केलं आणि जिभेला अशा वाट्या भरून ठेवल्या, एकात साखर एकात मध. बाई गोड बोल. काय करा, मध लावा बाई, राजाकडे जायचे, गोड बोल बाई, गोड बोल. आता 6 महिने कोणाशीच बोलले नाही आणि कोणी जवळही आले ना, बर होत, पण अवघड असत. झाल बाबा, मग खात्री पडली, मित्रही म्हणले आता 6 महिन्यात काही तुझ्या तोंडातून वाकडे गेले नाही. झाल बाबा, दरबार भरलेला असा, मग शेला बिला दाखवला. राजा तर असा बेहद खुश झाला. प्रधानजीला म्हणाले, प्रधानजी अरे क्या बात है, तुमने हमको बताया नहीं कि हमारे राज्य में ऐसा कलाकार है, उसको एक 50 एकड़ जमीन दे देंगे, जो बोले वो मोल दे दो, कुछ नहीं बख्शिश दे दो, 1000 बोलेगा 2000 दे दो, 10000 बोले तो 20000 दे दो, जो बोलेगा वो दे दो. म्हणले सरकार थांबा, तरी त्याला विचारा तरी विकायचं आहे का नाही, आपला आपणच घ्यायचं काय, विचार की त्याला सरकार. ते म्हणले बडे मिया, आपने तो बहुत बढिया चीज बनाई, बहुत बढिया, आपने काय के लिए बनाई, किसी वास्ते बनाई? बंदुकीतून शब्द बाहेर पडावा तसा, गोळी बाहेर पडावी तसा शब्द बाहेर पडला. सरकार आपकी कफन के लिए. आणि जेव्हा फुट हाणून घेत, एवढा तुला मध घातला, ते म्हणले 6 महिने, पण त्याच्या अगोदर काय केलंस? माझं बोलणं कळलं का? काय घडलं असेल पुढचं ते तुम्ही बघून घ्या. शेला गेला, बक्षीस गेलं, हातात बेड्या पडल्या, फटके बसले. अगं म्हणला तुला इतकं मत खाय, माझं म्हणणं कळलं का? जरा जर वाकडा शब्द पडला मग पडत नाही, हे माझा का तुमचा का कोणाचा? अरे देवाची कृपा किती आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळं नीट जो चालवतो ही त्याची कृपा आहे. हे कार्य तुकाराम महाराजांचं झालं. झाल्यानंतर निरोपाला की आता तुमचा अवतार कार्य संपलं, चला आता काही इथे जे तुमच्या परीने तुम्ही कार्य करायचं होतं ते केलं, बस आता काही जास्ती काही तुमच्या करता राहिलेलं कार्य नाही, चला. चला म्हटल्याबरोबर महाराज म्हणले, हो निघालोच, आमची काय आमच्या तयारीच आहे. म्हणाले काय, तुम्ही आम्हाला पाठवलं खाली, आम्ही आलो. तुम्ही सांगा, सांगितलं कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, अभंगाच्या काव्यातून प्रचार करा, आम्ही केलं. तुम्ही सांगितलं काम संपलं, चला. आणि या आळंदीवारीच्या नंतर महाराजांनी संकल्प केला कीर्तनामध्ये की सदैव वैकुंठ गमन करी. एक आश्चर्य वर्ग या महाराष्ट्रामध्ये,
नको त्या शब्दांनी महाराजांचं काय झालं हे वर्णन करतात. आम्ही शब्द सुद्धा वापरायला तयार नाही का. अहो एक लक्षात घ्या, आपले सखे आपल्याबद्दल चांगलं बोलतील पण वैरी बोलतील का? नाही. आणि वैरी जर बोलत असेल तर नक्की ते सत्य असं समजावं. आपली आई आपल्याबद्दल चांगलं बोलते पण शेजारीन जी कायम क्रॉसिंग मध्ये असणारी ती सुद्धा जर म्हणेल की बघ ते सोडून द्या पण बाकीचा हा गुण त्यांचा चांगला आहे बरं का, तर ते नक्की मान्य करावं. बरोबर आहे ना. तसं ज्याने वह्या बुडवल्या, दगड बांधून बुडवल्या, ते जर म्हणतायत की सदेह वैकुंड गमन केलं तर ते खोटं असेल का? रामेश्वर भट्ट आपल्या आरतीमध्ये सुद्धा लिहितात नाही का, हा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका सियाले म्हणून रामेश्वरी चरणी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य गोवा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सैतवया तारियेल्या जैशालाया म्हणे रामेश्वर भट्ट तुझा आणि तुका विष्णू नाही तुझा प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देहा घेऊनी निज धामा गेले निळा म्हणे सकळा संता तोषविले जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. सदेह वैकुंड गमन केलं हे त्या काळचा पुरावा आहे तरी पण आताची मंडळी म्हणतात त्यांची हत्या झाली. हे नको ते गोष्टी माणसांच्या डोक्यात घालू नका बर का. आजच्या अभंगाचं मोल समजून घ्या. उद्या जायचंय आणि आजचा कीर्तनाला घेतलेला हा अभंग आहे. कालच्या एकादशीपासून देवमध्ये उत्सव सुरू झाला. कालच्या एकादशीला घेतलेला अभंग होता कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम हा एकादशीला घेतला. मग द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी नामाची आवळे कैवल्य साधन गोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती वगैरे वगैरे अभंग घेतले आणि आजच्या दिवशी जे आजचं कीर्तन झालं सगळे जमलेले होते देवाधिक होते आणि सगळ्याला हात जोडून सांगितलं माहेरीचा मजाला से मुराळी आणि उद्या प्रात काळी जाणे. मग काय हुकमत आहे जीवनावर. अरे आपलं भाग्य आहे की असे जगद्गुरु तुकाराम महाराज या महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांचे गुणगान गाण्याचं वाणीला भाग्य लागलं तुम्हाला ऐकायला कानाला भाग्य लाभलं हे आपल्या आयुष्यातलं भाग्य आहे. असा संत मागे झाला नाही आणि पुढे होणार नाही. लक्षात घ्या सदैव वैकुंठ गमन हे मागे घडलं नाही पुढे कदाचित तुकाराम महाराज आले तरच घडेल नाही का. हो त्या काळातले रामदासी संप्रदायाच्या परंपरेतले बर का दुसऱ्या संप्रदायातल्या माणसाचं सहसा कौतुक करत नाही. काय असेल ते असेल त्या तपशिलात काही आपल्याला द्यायचं काही गरज नाही. पण रंगनाथ स्वामी निगडीचे साताऱ्याजवळ निगडी आहे ना त्या निगडीचे रंगनाथ स्वामी आणि त्यांनी तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनावर एक पद केलं. काय केलं जड देहा घेऊन वाणी गेलाही आई का वाणी 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 खट फोडोनी जनका दिखते अनुभवित झाली माती खटोडोनी जनका दिखते अनुभवित झाली माती खट
ओढोनी जनकाते अनुभवती झाली माती हानो हे तू कया तैसा 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 खटरा रंगनाथ स्वामींचा अभंग निजरंगी रंग पहाया आणि रंगाने निश्चय केला विश्लेषण करून सांगतो. घट फोडोनी जनकाधिकते म्हणजे जनक राजाधिक मोठे मोठे जे विदेही राजा होऊन गेले मोठे मोठे माणसे आध्यात्मिक ज्ञानामध्ये किंबहुना जनक राजाजवळ शुक महामुनी आले ज्ञान घेण्याकरता. शुक महामुनी जेव्हा आईच्या उदरातून असे नग्न बाहेर पडले बर का हो ब्राह्मणाची पोर एक खेळाशी भ्याले 12 वर्ष लपाल रे कापत कापत बाहेर आले आणि नागवेची पळवणी गेले रे वर्णन केले नामदेव महाराजांनी. एका ब्राह्मणाचं मूल म्हणजे शुकाचार्य म्हणजे व्यास मुनींचं मूल शुकाचार्य कापत कापत बाहेर आले 12 वर्ष लपाल रे आईच्या पोटामध्ये 12 वर्ष राहिले आणि दिवस भरल्यावर बाहेर येईन ते म्हणले मागच्या जन्मे असा त्रास झाला त्याच्या मागच्या जन्मे असा झाला या भानगडीत मला नको ही जन्म मृत्यूची भानगड मला नको. आश्चर्य आहे काय करावं व्यास हताश झाले आता ती मातोश्री हताश झाली बर का. अहो 9 महिने झाल्यानंतर 10 दिवसापेक्षा थोडे दिवस जर वर झाले तर तिला जगणं मुश्किल होत पण ती आई सुद्धा शुकाचार्यांचीच असल्या कारणाने तिने सुद्धा 12 वर्ष गर्भपोटात वागवला. शेवटी देवांना सांगावं लागलं तुम्ही काळजी करू नका या पुढचं आम्ही बघून घेऊ म्हणून आले आले ते पळत सुटले पळतच निघाले. मग शेवटी व्यास त्यांच्या मागे मुलगा अहो व्यास काही सामान्य व्यासही असामान्य आणि शुकदेवजी असामान्य. मी एक तुम्हाला सांगतो सामान्य पोरं होण्याकरता तिथे काय नाही हॉस्पिटल रोज भरतायत खचून काय त्याला असल्या पोरांना काही तोटा नसतो पण अलौकिक व्यक्ती जन्माला यायची असेल तर त्याच्याकरता आई वडिलाला तपश्चर्याच करावी लागते तरच तसं ते मूल जन्माला येत. तसं शुकदेवांच्या करता व्यास महामुनीने बद्रिकाश्रम जाऊन तपश्चर्या केली होती की देशील पोटाला तर उगीतच 10 झाली त्याच्यात अजून याची भरती नको. असा दे की ज्याची कीर्ती अजरामर राहावी म्हणून अमलात्मा परमहंस शुकदेव अमलात्मा परमहंस शुकदेव असा ज्यांचा अधिकार आणि म्हणून निगळ नागवेच आणि शुक त्यांच्या मागे पळतात अरे शुका व्यास पळतायत त्यांच्या मागे अरे शुका अरे शुका अरे शुका अरे शुका मग शेवटी काय म्हणली मी थांबत नाही मग म्हणली एक कर जातोयस त्याचा आपण जनकाच्या दरबारमध्ये जा कळलं का. कोणाच्या दरबारात पाठवलं पुढची कथा सांगत नाही तिथे त्यांना ज्ञान झालं वगैरे वगैरे पुढच्या गोष्टी आहेत. आता असे जनक राजा पण रंगनाथ स्वामी म्हणतायत यांना सुद्धा घट फोडावा लागला. घट फोडोनी जनका दिकते अनुभवीते झाली माती त्यांना सुद्धा घट फोडावा लागला आणि शेवटी त्यांच्या सुद्धा देहाची माती झाली. पण या जगात एकच व्यक्ती अशी निर्माण झाली घट राखुनी धरिली माती घटही राखला आणि मातीही धरली
आणि सदैव वैकुंठ गमन केलं असा एकमेव म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. म्हणून जड देहा घेऊन वाणी गेलाही ऐका वाणी. अरे बाबा, जडदेह वैकुंठाला घेऊन गेले असा एकच वाणी, अशा वाण्याची कथा वाणीनी ऐका. जडदेहा घेऊन वाणी गेलाही ऐका वाणी. घट फोडोनी जनका दिकते अनुभविते झाली माती. हानो हे हानो हे हानो हे हानो हे तुकया तैसा घट राखुनी धरली माती. बघा माझे जगद्गुरु तुकाराम महाराज काय आहेत. आणि शेवटी मी म्हटलं ना की ज्या त्यावेळेला जे ते संपलं म्हणजे बरं असत. आपली आई असू दे, आपला बाप असू दे, आता कोणाच्या हातात मरण नाही, कोणाच्या हातात जन्म नाही, हे जरी मला कळलं, तुम्हालाही कळतंय आणि मलाही कळतंय, पण वाजवीपेक्षा जास्ती असेल तर त्या पोरांनाही त्रास आणि त्या म्हाताऱ्यालाही त्रास आणि त्या म्हाताऱ्यालाही त्रास. मग पोर सुद्धा म्हणतात पांडुरंगा बाबाला लवकर घेऊन जा. म्हटलं का रे लवकर घेऊन जा. नाही म्हणला तसं काय आमच्या बापाचं काही कमी नाही, पैसा टक्का आम्ही करायला तयार आहे, पण त्यांची व्यथा आम्हाला बघवत. माझं म्हणणं कळलं का? त्यांची व्यथा आम्हाला बघवत अगदी सत्य आहे. त्याच्याबद्दल काही चूक आहे? हे बघा, आपल्या ज्याच्यावर आपण प्रेम करावं, ज्याला उडताना चालताना बघावं, ते जर परतंत्र होऊन लुळं पांगळं पडलं तर मुलांना सुद्धा बघायला ते दुःखच. म्हणजे याचा अर्थ कळला, योग्य वेळी योग्य गोष्ट घडणं हे सुद्धा भाग्य लागतं बरं का? येई लक्षात ठेवा, नाहीतर ज्या पोराबाळांच्या करता आपण एवढं करावं त्यांनी वाट बघावी केव्हा मरतय. अवघडच असत नाही का? अवघड असत. हा काय करणार, कोण किती जरी प्रेमातलं असलं नाही का, अहो समजा नवरा थकला, आता बायकोही त्याच्या बरोबरच असते, ती किती दिवस करणार हो? किंवा ही म्हातारी थकली तो करे, तो तरी किती दिवस करणार? अगं म्हणला मला तुझं करावं असं वाटतं, पण माझा हात उचलत नाही तर तुला कुठलं पाणी पाजू? अजून बोलणं कळलं का काय? हो बर, मुलं बाळ तरी किती वेळ बसणार, त्यांनाही काहीतरी सीमा आहे की नाही? म्हणून मी काय म्हटलं की जन्म बरोबर आहे, पण मृत्यू सुद्धा वेळच्या वेळी आलं तर त्या मृत्यूतलं सुद्धा कौतुक असतं. नाहीतर तुझं तुकाराम महाराज सत्पुरुष होते, महात्मे होते, 22 वर्षे समाधी माऊली, नाथांनी देह आपला गंगेमध्ये विसर्जन केला, नामदेवरायांनी पायरी. एक लक्षात आलं का, खरे संत आपली पायरीच कधी सोडत नाहीत, आणि ज्यांना आपली पायरी कडली नाही त्यांना काय म्हणायचं तुम्ही ठरवा. या माणसांना देवाजवळ सुद्धा पायरी कळत नाही, संताजवळ सुद्धा पायरी कळत नाही, तर पायरी कळायची केव्हा? नाही का? माझं म्हणणं लक्षात आलं का? जगामध्ये संत ते संतच आहेत, संताचं महत्व कळलं पाहिजे. नाही कळलं तर व्यर्थ आहे, नाही कळलं तर व्यर्थ आहे. गुरुचं महत्व कळलं पाहिजे, गुरुच्या शब्दाचं महत्व कळलं पाहिजे. नाही का? गुरुमुखातून जो शब्द बाहेर पडतो तो त्या व्यक्तीच्या मुखातून नाही, तर अधिष्ठानातलं जे गुरु तत्व आहे त्या तत्वातून तो शब्द बाहेर पडतो. म्हणून आमच्या सिंग साहेबाला विचारा, त्यांच्याकडे गोविंद गुरु गोविंद सिंग झाले हे शेवटचे गुरु, त्याच्यानंतर गुरु ग्रंथ साहेब. मंदिरामध्ये गुरुबाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कबीर काय सगळ्या संतांचे आहेत. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे नामदेव महाराजांचे 64 अभंग आहेत गुरुबाणीमध्ये. तुमच्याकडे बघून आठवण झाली, नांदेडला माझे कार्यक्रम होते, पंच प्यारे 5-7 दिवस येत होते तिथले, त्यांनी मोठा सत्कार बित्कार केला. कारण का? नामदेव महाराज सांगत होतो मी, नाही का? नामदेव महाराज एक लक्षात घ्या, गुरुबाणी ते चौऱ्या ढळतात बघा असे.
काय अहो तुम्हाला सांगतो, मला सहज आता बघितलं म्हणून आठवण झालं. मी सुरुवातीला एक 15-20 वर्ष झाली असतील, 20-25 सुद्धा झाली असतील, नांदेडला गेलो. नांदेडला गेल्यानंतर माझा कार्यक्रम झाला आणि नांदेडला कार्यक्रम होता पण ते मंदिर बघावं गुरु गोविंद साहेबांचं म्हणून गेलो. जाताना तिथे पाय धुतले आणि तपासलं खिशात काही काडी बिडी बिडी काडी काही आहे का तपासलं आणि मग आतमध्ये गेलो त्या मंदिराच्या ठिकाणी. आणि असं तुम्हाला सांगू, वर नक्षी काम केलेलं आहे, सोन्याचा रंग वापरलेला आहे. मी असं बघत होतो, असं बघत होतो. स्वाभाविक आहे. तितक्यात तिथला एक सेवक आला, मला म्हणाला आपकी क्षमा मागता हूं मगर एक बात सुनिए, ये ऐसा नहीं चलने का, ये हाथ जोड़ के चलने का. मला आनंद वाटला. मी म्हटलं तुझ्यापासून शिकायला मिळालं. गुरुची बाणी जरी एवढी श्रेष्ठ तर गुरु किती श्रेष्ठ नाही का. मला म्हणाला महाराज या ऐसा चलने का, नतमस्तक होके चलने का. म्हटलं सही आहे, मी ऐसा ही चलता हूं मगर मैं देखता हूं कि क्या ऐसा काम किया है. सच है आपकी आपकी बात सच है मगर इधर जो चलना है तो नतमस्तक होके चलना. गुरु की वाणी यहां प्रकट होती है. वो आदरयुक्त म्हणजे गुरुता शब्द आदराने घ्यावा. ज्याचं विश्लेषण करायचं नसतं तो गुरुवाणी, आणि ज्याचं विश्लेषण करायचं असतं ते शास्त्र. असं बोलणं समजलं का, कि ज्याचं विश्लेषण करतात ते शास्त्र आणि ज्याचं विश्लेषण न करता हा जोडून स्वीकार करायचा ती गुरुवाणी, हे गुरुचे शब्द. मग तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे काय, गुरुवाणी. नामदेव महाराजांचा तुकाराम महाराजांचा अवतार म्हणजेच नामदेव महाराजांचा अवतार. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सगळ्यांचा हे दुनिया, संप्रदाय सगळ्यांचा हे दुनिया. नामदेव महाराजांचा अवतार म्हणजेच जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार. राहिलेलं कार्य पूर्ण करण्याकरता शतकोटी रामायण तसं शतकोटी अभंग करायचे होते, पण राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता तुकाराम महाराजांचा काम झालं. आता काम झाल्यानंतर कशा करता राहावं, मग देवानी सांगितलं आता चला. आणि मग आता सांगितलेल्या अभंगावर कीर्तन केलं आणि आजच्या दिवशी सांगितलं बघा जे सांगतायत की उद्या सकाळी आम्ही जाणार. काय वैशिष्ट्य आहे, नाही असं बघितलंय जगात कुठे, काय असं बघितलंय कुठे, नाही हो अवघड आहे. उद्या सकाळी आम्ही जाणार, पण एक गोष्ट सांगतो मी बघितलंय, अशी घटना मी बघितली आहे. ज्या परंपरेतले तुम्ही आहात आणि ज्या परंपरेतला मी आहे, मी काय सांगतोय ते मला माहिती आहे बरं का. या गादीवर बसून सांगतोय सद्गुरु दादा महाराज सातारकर, ज्यांची ही परंपरा आहे, आज 130 वर्ष झाली. सद्गुरु दादा महाराजांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी वार गुरुवार गीता जयंती कीर्तनामध्ये ध्येय ठेवला आणि 1 ते 2 दिवस अगोदर सांगितलं की आळंदीला जाऊन तयारी करा. आणि त्यांनी आळंदीला समाधी घेण्याची तयारी 1 वर्ष गव्हर्नमेंटचे कागद त्यांच्या उशाला होते, पोलीसची परमिशन, म्युन्सिपॅलिटीची परमिशन, या सगळ्या होत्या. आणि 2 दिवस अगोदर सांगितलं की आमचे पांडुरंग तात्या म्हणून जे होते फडावर्षे, त्यांना सांगितलं जाऊन तयारी करा. ते मी माझ्या डोळ्याने आणि बरोबर एकादशीला कीर्तनामध्ये महाराजांनी ध्येय ठेवला. कशा करता सांगतोय, सत्पुरुषाने आपल्या जीवनाची चौल लागलेली असते आणि तुकाराम महाराजांनी कीर्तनात सांगितलं माहेरीचा मजाला से मुराळी आणि उद्या प्रात काळी जाणे मज, कळलं का हो मंडळी. आता उद्या सकाळी आम्ही जाणार कुठे जाणार, वैकुंठाला. अहो माणसांना लवकर खळ वाटते ना, अहो आजारी पडला माणूस तर वाटतं. कर कीर्तनात सांगतोय आम्ही जाणार,
माणसांना काही बरोबर वाटेल, त्याला वाटेल काय सांगताय, त्याचं काय असायचं? महाराज ज्याला त्याला सांगायचे. पंढरपूरला निघाले, कुठे निघाले? वैकुंठाला. कुठे निघाले? कारण का? अधिकाक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका, भूवैकुंठ म्हणे तुका, भूवैकुंठ म्हणे तुका. अधिकाक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका, भूवैकुंठ म्हणे तुका, भूवैकुंठ म्हणे तुका. अधिकाक्षराने का आणि भू वैकुंठ म्हणे तुका. अधिकाक्षराने का एक गंमत आहे याच्यामध्ये की सदैव वैकुंठ गमन मागे कुणी केलं नव्हतं आणि पुढे कुणी करतील असं खरं वाटलं नव्हतं, पण तुकाराम महाराजांनी आळंदीच्या कीर्तनामध्ये संकल्प केला की काया ब्रह्मरूप करून दाखवीन आणि तो दिवस उद्याचा आहे. पण आजच्या कीर्तनामधून सगळ्यांचा निरोप घेतला. माहेरीचा मज आला से मुराळी. मुराळी कळलं की नाही? सध्याच्या नवीन पिढीला मुराळी शब्द कळत नाही, पण जुन्या पिढीमध्ये बर का मुलगी नांदायला जायची बर का खेड्यापेड्यामध्ये, आणि मग असे सणवार बघितले की नाही? होळीचा सण, दिवाळीचा सण, कि मग भाऊ म्हणा कोणीतरी तिला बैलगाडी वगैरे जुपून खिल्लारी बैल चांगली बैलगाडी वर त्याला छत बीत केलेला सुंदर, बैलाला झुली विली घातलेल्या आणि अशी खोळ 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 माणी कोणी गाडी कोणाची आली? आला तुझा मुराळी, आला तुझा मुराळी. एवढं म्हटलं की त्या पोरीला एवढं अगदी धावत यायची, धावत दादा काय त्या दादा बद्दल आनंद, दादा 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 मुराळी मुराळी मुराळी. म्हणजे तिथून जन्माला आलो तिथून बोलून तिथे जाणं मुराळी. तसं व्यवहारातलं माहेर निराळ, जीवनातलं माहेर ईश्वरी सत्ता आहे. ज्या ईश्वरी सत्तेतून प्रगट झालो तिथे पुन्हा जाणं नामे माहेर. म्हणून माहेरची ओढ सगळ्याला असते, कुणाला नसते? कुणाला नसते? एक गंमत सांगू का? बायका फार मिजास मारतात, आम्हाला माहेर आहे. संसारात बाईला माहेर आहे, पण परमार्थात पुरुषाला सुद्धा संतांचं घर हे माहेर आहे. संतांचं घर हे माहेर आहे, लक्षात घ्या. माहेर म्हणजे काय? जिथे आपलेपणाचा विसर होतो ते माहेर. आपलेपणाची जाणीव हा संसार आणि आपलेपणाचा विसर हे माहेर. बोलणं कळलं नाही का? हो, काय असत, पूर्वीच्या बायका डोक्यावर पदर घ्यायच्या, आता काही थोड्या बहुत प्रमाणात आहे, जवळजवळ 99.9 संपलेलं आहे, पण थोड्या बहुत प्रमाणात आहे. पण माहेरला कसं होतं? डोईचा पदर आला खांद्यावरी, माहेरला गेल्यावर डोक्यावर पदर बिदर घेऊन म्हणजे सासरला गेल्यावर जरा सुद्धा इकडचं व्हायचं नाही. आता एवढा असतो, पूर्वी अगदी इथपर्यंत असायचं तो पदर. कसा असायचा? इथपर्यंत. आणि असा तो पदर इकडचं इकडे सरकायचा नाही, सासू लगेच ओढायचं, डोकं उघडं टाकून निघाली. लाज वाटते का? हेच का तुझ्या आईने शिकव? म्हणजे कारण नसताना बोल बोलणं खायचं ते सास उगी जात. खिडकीत काय उभं राहिलीस? कोणाला बघतीस? तुझा बा आला वय. अगं बाहेरची माणसं आली, पुढे पुढे करून पाणी देतो तीस, हा घरातल्याला देत नाही, अक्कल आहे का? उगीच काही कारण नसताना जीच काच करते ते जनाव सास. सतत फणा उघडलेला. जाऊ द्या, पण माहेर सांगायचं म्हटल्यावर आलंच ना. आणि माहेरला गेली की नाही, एकदा उडी टाकली नाहीच्या गळ्यात पडली की नाही, झालं. त्या पदराची शुद्ध नाही, काही नाही, काय किती वाजता उठली
इथे खेड्यापाड्यातले जुने दिवस पहाटे 3 वाजता उठायचं, दळण करायचं, पाणी भरायचं हंड्याने, आलं कक्षा दोन्ही भांडी सगळी करायची, तरी त्या बाईला मरेतोपर्यंत सुटका त्याच्यात हा खवीस नीट भेटला तर बरा. सासूला सांभाळ, सासऱ्याला सांभाळ, दिराला सांभाळ, याला सांभाळ, याची पोरबाळ वाढव, पुन्हा एक या दोन बास नाही, वंश वाढला पाहिजे, होऊ द्या डझनवारी. किती अवघड. आता अशातून त्या बाईचा शेवट व्हायचा म्हणजे शेवटच व्हायचा. मग त्यातल्या त्यात माहेरचं कौतुक फार, म्हणून सणावाराला तिला माहेर लाडले की नाही. मग काय तुम्हाला सांगू नाना, बर का, खेड्यापाड्यातला आपल्या सातारा भागामध्ये अशा त्या पितळ्या, बर का. आणि मग मुलगी आल्यानंतर काढवे काय करायचं, बोटवे करायचं, मग नाव बिव घालायचं, बोटवे करायचे, आणि साई बी घालून दूध गुळाचा खडा असं कुस्करायचं. सासू कशी, सून कशी, घर कसं, नवरा कसं, आणि असं करत करत तिच्या पुढे सारायचं, आणि ते जेवण दीड दीड तास चालायचं. सुखादुःखाच्या गोष्टी करत करत कळलं का, असं त्याला म्हणतात माहेर. आणि मग ती मुलगी झोपायची, तिच्या अंगावर वाकळ विकळ टाकायची, आणि मग असं 15-20 दिवस राहून नीट नीटकी जरा झाली की नाही, लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. मग भावन बोलणं वगैरे केला, आता झाले माहेरला, हाऊ दे येऊ दे. असं जिथे सतत काळजी करतात ते माहेर, तसं व्यवहारात पुरुषाला माहेर नाही, पण आमची काळजी करणारे ज्ञानोबा तुकोबा आहेत, म्हणून आम्ही तर अखंड माहेरात असतात, अखंड माहेरात असतात, बरं का. हे बघा, काळजी तर असतेच, कल्पनेची सासून तिचा बहुतची जाचू, माझा आयुष्य काय, तुमचा आयुष्य काय. हे बघा, दुःख येतं का न येतं मला माहित नाही, पण येईल या कल्पनेचा त्रास जास्ती असतो. जसं मनात येतं तसंच घडतं असं नाही, पण ही कल्पना अशी आहे ती इतकी त्रास देते, इतकी त्रास देते, म्हणून तुकाराम महाराज म्हणले ती बाकीची सासू मला माहिती नाही, पण कल्पनेची सासू आणि तिचा बहुतची जासू. आता इथे सगळे पदपेटीवारे बसलेत माझ्यासमोर, काहींच्या जुन्या आहेत, काहींच्या नव्या आहेत, काहींच्या वाढलेल्या आहेत, रोज काही नाही काहीतरी डोक्याला खाद्य आहेच नाही, आणि काही निघालं नाही तर असं जर केलं तर असं काय होईल, वर पंखा फिरतोय आणि याचं डोकं फिरतोय. मग काही घडलं का तसं, नाही म्हटलं, घडलं तर कल्पनेची सासू, कल्पनेची सासू. म्हणून व्यवहारात बाईला जरी सासू असली तरी तुम्ही आम्ही सुद्धा नांदतोय, आणि नांदतोय म्हणून संतांच्या घरचं माहेर लागतं. मग माहेरात आला संत म्हणतात, अरे नको रे काळजी, एवढं काय काळजी करतोस, करेल देव बरं. मी काय म्हणतो, संतांच्या जवळ गेलं की एक शक्ती प्राप्त होते, माझ्या जीवनातला अनुभव आहे. किती काही उलट सुरट बोलते, पण ज्ञानोबा तुकोबाचं सद्गुरू दादा महाराजांचं स्मरण केलं की वाटचाल माझी होत राहते. या आयुष्यात लक्षात ठेवा, म्हणून माहेर या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. तसं महाराज म्हणाले, माहेरीचा मजाला असे मुराळी, आणि उद्या प्रात काळी जाणे मज. आम्हाला उद्या जायचं बरं का, आता हे जाणते होते, त्यांचे डोळे भरून आले, ते जगद्गुरु तुकाराम महाराजांना ओळखत होते. महाराज नको असं म्हणून ते म्हणले, नाही रे बाबा, उद्या प्रात काळी जाणे मज, भू काळ माझा केला असे सांभाळ, पांडुरंगे मुळे पाठविले. माय बाप, तुम्ही मला खूप सांभाळ केला, चांगला, खूप आवडीने प्रेमाने माझ्या कीर्तनाला आलात, मला काही येत होतं का नव्हतं मला माहित नाही, पण माझं तुम्ही कीर्तन कधी चुकवलं नाही.
आपल्या बायका मुलावर प्रेम केलं नाही, एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, भूकाळ माझा केला से सांभाळ। पण आता दिवस जवळ आला, पांडुरंगे मुळ पाठविले। एक लक्षात ठेवा, सगळ्या जगाने खटपट केली तर प्रयत्न अयशस्वी होतात। त्यांनी होय म्हटलं तर होय म्हणतो, आणि त्यांनी जर मूळ पाठवलं तर ते मूळ कुणालाही परत पाठवता येत नाही। पांडुरंगे मूळ पाठवले, पांडुरंगाने मूळ पाठवले, आता झालं। तुमच्यात आलो, जेवढे आमचे दिवस होते तेवढे आम्ही काढले, आणि माय बाप तुमच्यामुळे आमचे दिवस सुखात गेले। हो, कुठेतरी गेले नाहीत, नाही का? आपलं सुद्धा तसंच आहे, नाहीतरी जातो वाया, लक्ष भोगाया चौऱ्याऐंशी। बाबा महाराज काय, तुम्ही बसलेले सगळी मंडळी काय, आम्ही काय, तुम्ही काय, नुसता जर संसार करत बसलो असतो तर कुठेतरी केलं असतं। पण कुठेतरी एक दोन तासाची का होईना, पण कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला विश्रांती आहे ना। साधुसंतांचं घर हे विश्रांतीचं स्थान असतं। एक सांगतो, जीवनामध्ये कुठेतरी आधार लाभावा। मी नेहमी सांगत असतो, आधाराशिवाय जीवनाला धार येत नाही, आणि आधार देणारे दुसरे कोणी नाही, साधुसंत असतात। पण साधुसंतांचा आधार जर संपला तर समजावं। आता जो येईल तो आपल्या जीवनाला घासून धार लावल्याशिवाय राहणार नाही। पण एक सांगतो, सगळ्यापासून लांब जा, पण सद्गुरूपासून संतापासून कधी लांब जाऊ नका। आणि जाऊ नये एवढीच प्रार्थना करा। आता तुमच्याच मनात विकल्प असेल तर तुमचे तुम्हीच लांब जाल, त्यालाही काही इलाज नाही। पण लक्षात ठेवा, मी काय तुम्ही काय, त्या संत पदापासून लांब गेल्यानंतर पुन्हा विश्रांती भेटणार नाही, हेही लिहून ठेवा, हेही लिहून ठेवा। जीवाला समाधानाची जागा संत आहेत, म्हणून बहुकाळ माझा केला असे सांभाळ, पांडुरंगे मुळ पाठविले। हीच आम्हा भेटी, लोभ असो द्यावा, पुन्हा मी केशवा नाही। हीच तुमची आमची आता भेट बर का। तुकाराम महाराज सद्गतीत होऊन सगळ्याकडे बघतायत, सगळ्या टाळकरांच्याकडे बघतायत, वाजवणाऱ्यांच्याकडे बघतायत, श्रोत्यांच्याकडे बघतायत। हीच आम्हा भेटी, लोभ असो द्यावा, जाऊन लोभ असू द्या का, पुन्हा मी केशवा नाही येते, आता नाही पुन्हा येणार। आलं, अंबरीश प्रल्हाद उद्धव अंगद, कशी परंपरा आली, अंबरीश प्रल्हाद उद्धव अंगद नामया तुकया, असे अवतार घेत 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 आलो। अंबरीशापासून अवतार परंपरा सुरू झाली, ते तुकाराम महाराजांचे अवतार सगळ्या अवतारांचा कळत झाला। काय झालं, सगळ्या अवतारांचा कळस झाला। म्हणून ते म्हणतात, झाला अवताराचा कळस पिका आला ब्रह्मरथ, पिका आला ब्रह्मरथ, पिका आला ब्रह्मरथ, आला अवताराचा कळस आणि पिकाला ब्रह्मरस। म्हणून हीच आम्हा भेटी, लोभा सो द्यावा, पुन्हा मी केशवा नेते। तुका म्हणे बहुन बोलो उत्तर, आणि दयाता फार असो द्यावी। पुष्कळ बोललो आम्ही, आयुष्यभर अभंग सांगितले, हजारो अभंग केले, कीर्तन केली, प्रवचन केली, खूप सांगितलं तुम्हाला। आता तुका म्हणे आता बोलो न बोलो उत्तर, आता जास्ती काही बोलत नाही। पण एकच सांगतो माय बाप, आमच्यावर दया करा, आमच्यावर कृपा करा, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला पदरात घ्या। जो मोठा असतो तो नेहमी लीन असतो बर का, पण एक सांगू का, दीन नसतो। संसारिक दीन असतात पण लीन नसतात।
संत लीन असतात पण दीन नसतात. ज्याला आहे ते आहे असं वाटत नाही तोच दीन, आणि आहे त्याच्यात समाधानात असतो तो लीन होतो. त्याला माहित आहे काय तो श्रीमंत आहे, त्याला कशातच कमी वाटत नाही. म्हणून दया दा भार असो द्यावी अशी.